the problems final account शी related. आज आपण जो problem solve करणार आहोत तो आहे final account चा unsolved मधला problem number 4 page number 321. ठीक आहे, आपण problem start करत आहोत त्याच्या आधी मी तुम्हाला थोडीशी एक माहिती देतोय. जे जे आयटम्स मला असे वाटतं जे कंपल्सरी येणारच आहे ते मी ऑलरेडी बोर्डवर लिहिले जेणेकरून माझा वेळ वाचेल, म्हणजे व्हिडिओ थोडा छोटा होईल, अपलोड करण्यामध्ये थोडंसं सोयीस्कर गोष्ट राहते. आपण प्रॉब्लेम डिस्कस करू. प्रॉब्लेम डिस्कस करताना आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे काय ॲडजस्टमेंट डिस्कस करायचं. सो ॲडजस्टमेंट डिस्कस करतोय मी. पहिली ॲडजस्टमेंट जी आहे ती आहे क्लोजिंग स्टॉक. सो आपल्याला कशालाही टिक मार्क करण्याची गरज नाही. दुसरी राईट ऑफ 2000 एज बॅड डेट्स अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स ॲट 5% ऑन सेंट्री डेटर्स. डेटर्सला दोन टिक मार्क करा, बॅड डेट्सला दोन टिक मार्क करा. ठीक आहे, त्याचबरोबर चेक करा आरडीडी आहे का प्रॉब्लेम मध्ये. प्रॉब्लेम मध्ये आरडीडी दिलेली आहे का पहा. आहे प्रॉब्लेम मध्ये आरडीडी आहे, सो त्याला देखील त्याची एक ऍडजस्टमेंट येणार. सो बॅड डेट्सला आणखी एक टिक मार्क करा. ठीक आहे, पुढे डेप्रिशिएट मशीनरी अँड लूज टूल्स. मशीनरी आणि लूज टूल्सला टिक मार्क करा. मशीनरी आणि लूज टूल्सला टिक मार्क करा. चार्ज इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटलला एक टिक मार्क असून द्या. चार ॲडजस्टमेंट होत्या, चारही आपण डिस्कस केल्या. त्यानंतर हिडन, हिडनमध्ये दोन ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड केल्यात त्यांनी आपल्याला. फर्स्ट वन इज आउटस्टँडिंग रेंट, रेंटला एक टिक मार्क करा. सेकंड इज इंटरेस्ट ऑन बँक लोन, बँक लोनला टिक मार्क करा. खालच्या बाजूला आहे पहा. ठीक आहे, प्रॉब्लेम डिस्कस केला आपण, आता स्टार्ट करूयात सॉल्व्ह करायला. सो प्रॉब्लेम जो आहे तो तीन स्टेप्स मध्ये सॉल्व करतो आपण. पहिली स्टेप आहे पोस्टिंग, सेकंड ऍडजस्टमेंट, थर्ड क्लोजिंग. सो आपण पोस्टिंगला सुरुवात करूयात. पहिला आयटम जो आहे दॅट इज लूज टूल्स. लूज टूल्स गेला ऍसेट मध्ये. लूज टूल्स इनरला 1,10,000 ऍडजस्टमेंट आहे त्याला. पुढचा आयटम फर्निचर अँड फिक्स्चर्स 81,000 ऑर्डरला. शेवटी असं निष्कर्ष येणार आहे आपल्या की बॅड डेट्स च्या आयटम्स पेक्षा, बॅड डेट्स ओल्ड न्यू आरडीडी पेक्षा ओल्ड आरडीडी मोठी येणार आहे. सो आपण ती सोल्युशन करत असताना मी तुम्हाला समजवेन. सध्याला आपण बॅड डेट्सना ओल्डवर ठेवतो, मागे करूयात. नेक्स्ट डेटर्स ऍसेट मध्ये 81,600. डेटर्स इनरला 81,600 दोन टिक मार्क आहेत. सो तीन लाईन गेला आपण आपल्याला तिथे. स्टॉक ओपनिंग स्टॉक 52,000. ओपनिंग स्टॉक 52,000 आहे आणि त्याचबरोबर परचेसेस 77,000 आउटरला आहे. ते इनरला आहे ते पाहूयात आपण. रिटर्न सारे तर मायनस करून आउटरला काढूयात. पुढे सेल्स जो आहे तो कॅश आणि क्रेडिट मध्ये दिला, तर काय करायचं सर? जो सेल दिला आहे त्याला आपण काय करू, बाय सेल्स. त्याला अंडरलाईन करा. कॅश क्रेडिट, कॅश किती आहे आपल्याकडे? 21, क्रेडिट 81. 21,000 टोटल 1,02,000. रिटर्न झाले तर मायनस करूयात. नेक्स्ट आयटम रिटर्न्स. डेबिटला 400 रुपये म्हणजे ते सेल्स रिटर्न आहे. मायनस रिटर्न्स 400, म्हणजे आउटरला राहिले 1,01,600. पुढचा जो आयटम आहे तो परचेस रिटर्न आहे 600. मायनस 676,400. पुढे ॲडव्हर्टाईजमेंट पीएटलच्या डेबिटला 4,800. ॲडव्हर्टाईजमेंट पीएटलच्या डेबिटला 4,800. त्याआधी तत्काळ सॅलरी आहे का आपण चेक करून घेऊया. प्रॉब्लेममध्ये सॅलरी आहे पण सॅलरीला टिक मार्क नाही. सो सॅलरीच्या खालीच आपण ताबडतोब लिहू शकतो टू ॲडव्हर्टाईजमेंट. किती आहे आपल्याकडे ॲडव्हर्टाईजमेंट? 4,800 आउटरला.
फॅक्टरीची आहे. सो टू थर्ड जर का फॅक्टरीची आहे तर ती फॅक्टरीला जाऊन द्या. टू थर्ड जर का फॅक्टरीची आहे तर ती फॅक्टरीला जाऊन द्या. वेजेस नाही येणार मग कदाचित टू फॅक्टरी सॅलरी. शिल्लक उरले 79,600. पुढे काय सांगितलं?
परसेंट आरडीडी किती येते सांगा 79,600 वरती. इथे कॅल्क्युलेशन काही करा, तुम्ही सुद्धा वेळ घ्या आणि करा. 79,600 वरती आरडीडी किती येणार? केलं 3980 येणार, बरोबर आहे. सो आपण लिहून टाकू इथे 3980 मायनस करूया 0, 2, 6, 5, 7 75,620 आउटर ला आले 75,620 करेक्ट. आता याचे सेकंड इफेक्ट द्यायचे आपल्याला. सेकंड इफेक्ट द्यायचे म्हणजे कसे काय करणार आपण, आता मायनस केले आपण आपले असेट कमी झाले म्हणजे आपल्याला लॉस झाला. लॉस म्हणजे कुठे? पीएनएलला. पीएनएलच्या कुठे? डेबिटला. पण जर का आपण पाहिलेल्या प्रॉब्लेम मध्ये जर ऑलरेडी आपल्याकडे क्रेडिटला ओल्ड आरडीडी किती जमा झालेली 8,000, त्याच्यामधून मूव्ह काय होते का? मायनस न्यू बॅड डेट्स, मायनस न्यू बॅड डेट्स 2000, शिल्लक उरले आपल्याकडे 6000 मायनस न्यू आरडीडी 3980. किती उरले आपल्याकडे? 2020 मायनस ओल्ड बॅड डेट्स जे प्रॉब्लेम मध्ये होते जे आपण घेतले होते बरं का मित्रांनो, ते किती होते आपल्याकडे 1400. हे जर का तुम्ही मायनस केले तर तुमच्या आउटरला उरले 620. आता सर क्रेडिटला का घेतलं हा तुमच्या डोक्यामध्ये क्वेश्चन यायला पाहिजे होता. जनरली आपण मायनस करतो आणि सेकंड इफेक्ट पेंडलच्या डेबिटला देतो. सपोज इथे जर का तुम्ही गेले असते टोटल बॅड डेट्स, बॅड डेट्स किती 1400 प्लस न्यू बॅड डेट्स 2000, 1400 आणि 2000 3400 प्लस न्यू आरडीडी 3400 आणि 3980 किती झाले असते? 7400 काहीतरी झाले असते. 7400 मधून 8000 गेले नसते ना, हे ओल्ड आरडीडी आपण मायनस करतो. मायनस करणं शक्य झालं असतं का? नाही. त्यामुळे आपण काय केलं, क्रेडिट मधून सगळे डेबिटचे आयटम्स मायनस केले आहे. पुढे डेप्रिशिएट मशीनरी 10% लो स्टोर्स 1,00,000 करायचे. मशीनरी खाली गेल्यात मायनस 10% डेप्रिसिएशन. हा प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलं होतं की ही जी 84,000 ची मशीनरी आहे, लक्ष द्या बाळा, 84,000 ची मशीनरी आहे, याच्यामधली 24,000 ची त्यांनी मध्येच परचेस केली. मशीनला किती उरले? 60,000. जे 60,000 वर्षभर आहे याच्यावर 10% किती येणार? 6,000. 24,000 वरती 10% 2,400. बट फॉर 6 मंथ्स म्हणजे अर्ध्या वर्षासाठी किती येणार? 1,200. म्हणजे 6,000 प्लस 1,200 कम्स टू 7,200. सो डेप्रिसिएशन 7,200. शिल्लक उरले आपल्याकडे 76,800. सेकंड त्यांनी आपल्याला सांगितले लो स्टोर्स 1,00,000 करा. लो स्टोर्स कितीचे आपल्याकडे? 1,10,000 मग 1,00,000 करायचे म्हणजे मायनस डेप्रिसिएशन किती होणार? 10,000 आउटरला 1,00,000. सिंपल मायनस डेप्रिसिएशन चीज होती, चीज म्हणजे नुकसान होते बिझनेस मध्ये. सो लॉसेस कुठे ट्रान्सफर करतो आपण? पीएनएलच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन अकाउंट, त्याच्या अंडर मशीनरी 8,400 सॉरी 7,200 ना मित्रांनो, करेक्ट 7,200. आणि सेकंड लो स्टोल्स 10,000 टोटल कम्स टू 17,200. टोटल किती आली? 17,200. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे चार्ज इंटरेस्ट ऍट 2% ऑन कॅपिटल. कॅपिटल वरती काढायचे. कॅपिटल किती? 3,60,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस होणार प्लस इंटरेस्ट ऍट 2%. 3,60,000 वरती 2% किती येणार? 7,200 प्लस केले किती आले आपल्याकडे? 3,53,200. याचा सेकंड इफेक्ट. आता इंटरेस्ट देतोय आपण आपल्याच कॅपिटल वरती म्हणजे बिझनेस ला तर लॉस होतोय. म्हणजे कुठे जाणार? पीएनएलच्या डेबिटला जाणार. पीएनएलच्या डेबिटला आलो तो इंटरेस्ट
कैपिटल 7200 ठीक है। पुढे तसा त्यांनी केलेला प्रोवाइड केलेला सर्व ऍडजस्टमेंट आपल्याकडे संपलेला आहे। आता हेडर वाल्या ज्याला आपण छोटा ऍडजस्टमेंट म्हणतो, काय म्हणतो छोटा ऍडजस्टमेंट, ते आपल्याला सॉल्व करायचे। त्यामध्ये पहिल्यांदा आउटस्टँडिंग रेंट, रेंट जे त्यांनी सांगितले ते आहे 11 महिन्यांचं, 11 महिन्यांसाठी आपण 2200 रुपये भरले बरोबर आहे, 2200 फॉर 11 मंथ, सो 1 मंथ साठी किती आले 200, सो आपल्याला 200 प्लस करायचे, वर्षात 12 महिने असतात, 11 महिन्यांचे दिलेले भाडं, एका महिन्याचं शिल्लक आहे ते द्यायचे आपल्याला, सो रेंट खाली येईल मायनस सॉरी प्लस आउटस्टँडिंग 200, टोटल कम्स टू 2400। आणि सेकंड इफेक्ट देणं आहे म्हणजे काय बदलं लायबिलिटी, सो लायबिलिटी मध्ये आलो आउटस्टँडिंग रेंट 200, आउटस्टँडिंग रेंट 200। पुढचा जो हिडन ऍडजस्टमेंट मधला पार्ट आहे तो आहे बँक लोनचा, बँक लोन घेतलं आपण 40,000, त्याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9%, आणि ते केव्हा घेतलं आपण 30 सप्टेंबर, सो वर्षभरासाठी 9% काढायचे, आणि मग त्याला किती महिन्यांसाठी करायचं आपल्याला, सप्टेंबर कितीला घेतलं आपण 30 सप्टेंबर म्हणजे 6 महिने, सो 40,000 वरती 9% किती येणार 9436, 3600 वर्षाला, मग अर्ध्या वर्षाला 1800, बँक लोन खाली येईल प्लस आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1800, टोटल कम्स टू 41,800। आता कर्ज घेतलं होतं त्याच्यावरती व्याज देतोय आपण, म्हणजे पूर्ण बिझनेससाठी काय झालं खर्च लॉस आला पीएनएलच्या डेबिटला, टू इंटरेस्ट ऑन बँक लोन, टू इंटरेस्ट ऑन बँक लोन 1800। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपला सेकंड टप्पा पार केलेला आहे ठीक आहे। आपण आपला काय केलं सेकंड टप्पा पार केलेला, तर आपण सगळ्यात महत्त्वाचा फेस कडे वळत आहोत तो म्हणजे टॅलीचा। टॅली करताना मात्र चुकायचं नाही, टॅली करताना काय करणार आपण, पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज, दुसऱ्यांदा पीएनएल क्लोज, आणि मग बॅलन्स शीट ठीक आहे। सो ट्रेडिंग मध्ये बघू, ट्रेडिंग मध्ये जर क्लोज करायला गेलं तर 99.9% क्रेडिट साइड मोठी असते, पहा 1 लाख आणि 1,01,600 म्हणजे 2,01,600, त्याच फिगर्स मिळत आपण डेबिटला 2,01,600, त्यामधून जर तुम्ही वरचे सगळे फिगर्स मायनस केले तर आन्सर तुमचं किती येतं बघा,
61,420. आता हे झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे टोटल टॅली करायचा आपल्याला. बघा बॅलन्स शीट मध्ये ऍसेट आणि लायबिलिटी दोन्हीचे टोटल सेम आले पाहिजे. माझी जी आहे ती आली 4,73,420. 4,73,420 अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. ठीक आहे, सगळं सर्व कॅल्क्युलेशन तुम्ही प्रॉपर करा, कुठेही चुकू नका.